कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। सुनावणी लवकरात लवकर व्हावी व न्याय मिळावा यासाठी सिद्धराम काळे यांनी केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न। अवैध जातीचा दाखला निवडणुकीमध्ये सादर करून निवडून आलेल्या सिद्धराम हिरमट यांच्यावर जिल्हाधिकारी लवकर सुनावणी न करता फक्त तारखा देत असल्याने सिद्धराम काळे यांनी टावरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मी महिभाऊ पटाना सप्टेंबर 2017 मंद्रम ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माननीय सिद्धराम काळे हे SC कॅन्डिडेट म्हणून ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती आणि कालपक्षा मताने त्यांचा पराभव झाला होता। 15/10/2018 रोजी माननीय जिल्हा पडताळणी समितीने सदरचा संगम विश्वनाथ संगमनाथ हिरेमठ त्यांचा जातीचा दाखला अवैध ठरवलेले आहेत। त्याच्यानंतर मुंबई हायकोर्टामध्ये 1 नोव्हेंबर 2018 रोजी तिथे फेटाळले असताना देखील माननीय कलेक्टर साहेबाकडं ही पाचवी सुनावणी असताना देखील आमची एकही तारीखांनी त्यांनी सुनावणी घेतलेली नाही। त्याच्यानंतर आज ही पाचवी तारीख आमची रद्द झालेली आहे। त्याच्या कारणाने माननीय सिद्धराम काळे यांनी अल्प्या टॉवरमध्ये चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्याबद्दल आम्ही प्रशासनाचा निषेध करतो। मी प्रहार संघटना शहर प्रमुख अजित कुलकर्णी, वेळोवेळी सिद्धारामांनी पाठपुरावा केला असता सुद्धा त्यांचे तारखा पुढे ढकलण्यात आलेले आहे, तरी या 16 तारीख दिलेली आहे। 16 तारखेला जर त्याला न्याय नाही मिळाला तर प्रहार संघटना प्रशासनाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन पुकारणार आहे। कुठल्या प्रकारचं आंदोलनाची अजून स्थिती माहीत असली नाही, पण आंदोलन मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार, प्रशासनाचा विरोध करणार आम्ही। कारण एकाला न्याय मिळण्यासाठी वेळोवेळी प्रहार संघटना एखाद्याला न्याय मिळण्यासाठी झगडत असते, सिद्धारामला न्याय मिळण्यासाठी आमची प्रहार संघटना झगडेल। कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी इकबाल अत्तार, सोलापूर।